नमस्कार, डिटेल न्यूज मराठीच्या या गुड मॉर्निंग बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. मी आहे विलास आणि एक नजर आजच्या ठळक घडामोडीवर. काल किनवट तालुक्यातील सारखणी येथे शासन आपल्या दारी अभियानाची मोठ्या थाटात सुरुवात झाली. जनतेच्या विविध समस्या आणि शासनाच्या वेगवेगळ्या विभागाच्या कल्याणकारी योजनेची माहिती या कार्यक्रमामधनं मांडण्यात आली. जनतेचाही मोठ्या प्रमाणामध्ये या कार्यक्रमात सहभाग होता. दहिली मंडळा व्यतिरिक्त जिल्हा परिषद गट उमरी बाजार परिसरातील जवळपास 46 गावातील नागरिक या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते. जनतेच्या या दरबारामध्ये उमरी जिल्हा परिषद गटाचे भावी जिल्हा परिषद सदस्य विशाल जाधव यांनी आक्रमकपणे बँक, त्याचबरोबर निराधार आणि विद्युत वितरण कंपनीच्या समस्येबाबत आक्रमक भूमिका मांडली. त्या सातबाऱ्यावर नाव आहे अंबू पीक कर्ज घ्यायचं होतं. तर जे काही खिशात पैसे होते ते आपण पीक कर्ज भरून टाकलं जुनं. आता नवीन घ्यायला गेलो. बँक मॅनेजर काय म्हणतोय की तुझ्या आधार आंबा दास सूर्यभान राठोड आहे, आपले पूर्वज काय केले. आता माझं नाव विशाल आहे, अरे विशाल लिहून टाकल्या असं झालं. त्याचं नाव अंबू लिहून टाकलं. तर मॅडम दीड वर्ष झाली, त्याच्या मुलीचं लग्न सुद्धा झालं पण त्याला ते प्रॉब्लेम भेटलं नाही आणि आपल्याकडून ते दुरुस्त करून भेटलं नाही त्याचं नाव. माझी विनंती आहे की ते सुद्धा तुम्ही निकाली काढाव. आणि बस इथं एवढीच माझी तक्रार होती. गाव सारखं नाही, इथे आहे तो लाभार्थी इथेच आहे. सारखं आहे ते, आपण जर कुठं कोणी गेलं तिथं तर जाळ लागेल अशी परिस्थिती आहे तिथे. नंबर दोन. नंबर तीन मॅडम, आत्ताचं जे जिवंत प्रश्न आहे ते कृषी विभागाचा. आता इथे किमान 90% शेतकरीला विचारा, तुम्ही बोलून विचारा की राशी 659 का भाव देताय मला फाट्यावर. त्याची किंमत आहे 820 रुपये, बरोबर 1200-1300 रुपये. युरिया खत कुठं आहे, बरोबर म्हणजे साहेब युरिया खत कुठं आहे, कुठे बघायला मिळणार नाही. ते म्हणणार की बाबा दुसरं खत घे, दुसरं बियाणा घे, तेव्हा तुला 3-4 कोटी युरिया देऊ, बरोबर. लिंकिंग म्हणतात ते. आता याच्यावर पण मॅडम गांभीर्यानं हो नाही याच्यावर थोडस गांभीर्यानं 100% तुम्ही हे विचार करा. आणि गोष्ट राहिली, आपण जे आता पांढरण रस्त्यासाठी किंवा आपल्या रस्त्यासाठी जे येतो मॅडम, खरी गोष्ट आहे बा. आणि अजून तुमचं बी एक गोष्ट खरी आहे की जे बी धंतुरवाड साहेबांनी जे प्रस्तावित केली की आपण आपल्या गावामध्ये जेव्हा कोणतं विकासात्मक काम करतो ना तर आपलेच लोक त्या कामाला विरोध करतात. म्हणजे आपण कुठेतरी माझ्या मते त्यावेळेला श्रीकर परदेशी साहेब होते आणि तेव्हा पांढरण रस्त्याचं हे होतं, क्रेज होतं. तर हे आहे DTV न्यूज नेटवर्क आणि आपण बघत आहात DT न्यूज मराठी.